राम राम मंडळी. अरे तुमच्या गावाला आलोय. महात्मा फुल्यानं सांगितलंय, शिक्षण ही माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षण ही सर्वांगीण जीवनाचं प्रवेशद्वार आहे. शेतकरी ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ती चांगली असणार आहेत ना, मग ते शाळेला जाऊ शकतात. आता आम्हासारखे गोर गरीब असतंय, काम वगैरे काही करून पोटाच्या गाडीला काही तर भरतात, त्याच्यामुळे त्यांनी शाळा जात नसत. लहानपणी आमच्या आईचे लहान लहान लेकर होते, शेतमजुरी शेतात कामाला जात होते. मग नंतर घरी कोण आहे लहान लेकराला सांभाळाय, ह्याच्यामुळे आम्हाला शाळेत जाणं झालं. म्हणजे एक गाववाल्यानं फसवलं आम्हाला. आम्हाला फसवल्यानं आम्ही बँकमध्ये पैसे टाकले होतो. आमचा अंगुठा होता ना, दुसऱ्याचा सह्याचा असलं, त्यांना अंगुठा देऊन आमचे पैसे उचलून नेले. पैसे उचलून नेल्यावर मग आम्ही पुन्हा घेतो. पुन्हा गेलो, आम्हाला पैसे ना परत झाले. ते ना मिळाले नाही पैसे ना, मग आम्ही त्याचा शोध काढलो. शोध काय आम्हाला लागणार गेला. अरे येड्या हो, किती दिवस वकील तलाठी सावकार ह्याच्यातून फसगत व्हायची. गंगामा शान झालं पाहिजे, रणबा मामा शान झालं पाहिजे, कुणबा मामा शिकलं पाहिजे. आज सरकार एवढं प्रयत्न करते आणि म्हणून तुमच्या गावाला सरकारनं मला पाठवले. कशाला कशाला म्हणून विचारता होय. गोंधळ घालायला ऐका तर गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी, 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 साक्षरतेचे आम्ही गोंधळी. उधे साक्षरता अभियानचा जे सर्वात महत्त्वपूर्ण तत्व आहे की हा कुठलाही इतर शासकीय कार्यक्रमासारखा नाही. ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला लोकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. आणि लोकांचा सहभागच नाही तर हे जन आंदोलनच्या स्वरूपात आपल्याला हे कार्यक्रम राबवायचा आहे. ह्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था, भारत ज्ञान विज्ञान जत्था, सामाजिक स्वयंसेवी संस्था, ह्या सर्व संस्थांच्या मार्फत गावोगावी जाऊन एक लोक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही गावात आपण गेलो तर पिण्याचा पाणी नसला तर त्याची मागणी होते, परंतु त्याचप्रकारे तेवढीच तीव्र प्रमाणे मागणी साक्षरता बाबतीत निर्माण करणे हा पहिल्या टप्प्याचा आपला उद्दिष्ट असतो. वातावरण निर्मितीच्या अभियानात सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण असं म्हटलं जातं की वाघाला पिंजऱ्यातून बाहेर काढणं सोपं आहे, पण निरक्षरांना वर्गाला आणणं हे फार अवघड आहे. तसं कारण लोक असं आहे की ते दिवसभर कष्ट करतात आणि त्यांना याचं आणखी महत्व हे पटलेलं नाही. अगं सरदा, कुठे निघाली या वेळेला? मी की नी रातच्या शाळेमध्ये चालले बघ सकू. आपल्या गावामध्ये एक बाई आले म्हण, तिनं लिहाय शिकवताय म्हण, वाचाय शिकवताय म्हण, हिशोबी शिकवताय म्हण सकू. मी चालले बाई रातच्या शाळा. अग मग ही पाटी पेन कशाला घेतलीस? काय काय सांगाव की बाई सकू तुला. तर मी की नी ह्या पाटीवर माझं नाव लिहिणारे, गणित करणारे आणि माझ्या सजनाचं नाव पण लिहिणारे. आणि सांगू का सकू तुला? सांग सांग. हकनी मला वाचायला आल्यावर लिहायला आल्यावर मी माझ्या बंबईच्या सजनाला पत्तर घालणार आहे. अग मग लई फायद्याचं आहे की जरा दम मी बी येते. म्हणजे वातावरण निर्मिती करण्यासाठी आम्ही गावात प्रभात फेऱ्या काढल्या, त्यांच्या घोषणा दिल्या, साक्षरतेचं महत्त्व आम्ही लोकांना पटवून दिलं. पण पहिल्यांदा असे लोक म्हणायला लागले जी निरक्षर आहेत 15 ते 35 वयोगटातली, त्यांनी असे प्रश्न आमच्यावर टाकायला लागले की आमचा शिकून काय उपयोग आहे, की आता आम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत त्याच्यामध्ये, आणि उपयोग काहीच नाही, आमचं आयुष्य संपलेलं आहे. शिकवायचं असेल तर पोरांनाच शिकवा तुम्ही, आमचा काय उपयोग नाही. पण त्यांना सगळं समजावून सांगावं लागलं. आम्ही सुद्धा भाषण देत नाही, फक्त एवढंच सांगतो आमचे मुलं पुण्याला जाऊन शिकू लागले, तुमचे मुलं म्हशीच्या मागे जाऊ लागले. तुम्हाला तिथंच पाठवायचं असेल तर तसं विचार करा. आणि तुम्हालाही वाटत असेल की आमच्या मुलासारखं तुमचे मुलं शिकावेत आणि पुढं जावेत तर तुम्ही त्यांना शिक्षण घेऊ द्या. आणि जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तुम्ही त्यांना प्रेरित करू शकत नाही. आमचे आई वडील शिकले होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तुम्ही शिकाल तर तुमचे मुलंही पुढं जातील. मुलींची शाळा जिंदाबाद, मुलांची शाळा जिंदाबाद, गावकऱ्यांची शाळा जिंदाबाद, मुलांची शाळा जिंदाबाद, रात्रीची शाळा जिंदाबाद, जिंदाबाद. मेथी मिरची दोडके कोशिंबीर. आता काय आलो बाई बाबांची नजरेत? गाववाला आला, गाववाली आली, शेतवाला आला, भाजीवाली आली, कामवाला आला, झाडूवाली आली. मग काय म्हणाला त्यांना? समद्या समद्या आणि शिकावं, शिकून छान छान व्हावं,
साधारणपणे 20,000 वर्ग जिल्ह्यामध्ये लागतील असा अंदाज आम्ही घेतला. आणि या 20,000 वर्गांच्यासाठी प्रत्येक 10 निरक्षर प्रौढांच्या एका वर्गाला एक स्वयंसेवक, याप्रमाणे स्वयंसेवकांना प्रशिक्षित करावं लागेल हे आम्ही ठरवलं. तेव्हा मग या स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक आम्हाला लागणार होते आणि तज्ज्ञ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी साधन व्यक्ती, विशेषतः आम्ही रिसोर्स पर्सनना की नेमकी या साक्षरता अभियानाची भूमिका काय आहे आणि ती कशी रुजवायची याबाबतीचं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी मास्टर ट्रेनरला कोणते विषय नेमके शिकवायचे याबाबतचंही त्यात नियोजन केलेलं आहे. त्यात विशेषतः अक्षरधारा 1, 2, 3 ही जी पुस्तकं आहेत ही प्रत्यक्षात कशी शिकवावीत, कशा पद्धतीचा त्याचा अवलंब करावा याबाबतही आम्ही त्यांना शिकवण्यात आलेलं आहे. अच्छा, आपले कॉलेजचे शेजारी काय दिसतं समोर? जे मास्टर ट्रेनरला जी ट्रेनिंग दिलेली आहे ती व्हॉलेंटियर प्रत्यक्ष फील्डवर काम करणारा माणूस आहे. त्याला कोणकोणते अडथळे येतात आणि त्या अडथळ्यातून तो पुढे कसा जाईल याबाबतचाही विशेष घेतलेला आहे. स्वयंसेवक हा 8वी, 9वी आणि 11वीचा विद्यार्थी आहे आणि त्यांच्या बुद्धीच्या मानानं ते कसे पटवू शकतील अशा पद्धतीचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि हे सारखं दिसतात, काय फरक आहे का? नाही आहे ना. तर तुम्हाला आता न ओळखता आलं का नाही? येत ना न ओळखता चित्र नळाचं आहे का नाही? मग याच्या खाली काय लिहिलं असेल? नळ असेल. काय म्हणजे कशा रीतीने शिकवायचं, कस निरक्षरापर्यंत कशा रीतीने अप्रोच व्हायचं हे स्वतः आम्ही आमच्या मुलांना शिकवलं. त्यानंतर प्रत्यक्ष पाठ घेऊन दाखवलं, निरक्षर त्या ठिकाणी आणून बसवले आणि स्वतः त्या ठिकाणी आम्ही पाठ घेऊन मुलांना दाखवले. पुन्हा काही आमच्या स्वयंसेवक बंधूंनी काही आदर्श पाठ घेऊन दाखवले आणि सर्वांसमोर तो आदर्श राहिला. कुठल्याही वर्गाला मनोरंजनच्या स्वरूपात कसं घेता येईल ते महत्त्वपूर्ण आहे. दोन भाग असतात, एक वर्ग जसं क्लासरूम आपली शाळेत क्लासरूम चालते, तर शिक्षक येतो तो प्रशिक्षण देतो लेक्चरच्या स्वरूपात. आपल्याला तशी पद्धत नको आहे. इथे आपल्याला चर्चा करून चर्चात्मक आणि निराक्षर प्रौढांचे दैनिक जीवनात येणाऱ्या समस्यांच्या मध्यनजर ठेवून त्याबाबतीत चर्चा घडून आणायची आणि त्यातल्या त्यात साक्षरता आपल्याला गाठायची आहे. तर आपल्या घरी एक गाय आहे आणि त्या गायीचं दूध दररोज 2 लिटर निघतं. गायीचं दूध 2 लिटर निघतं आणि 1 लिटर दुधाचा भाव 8 रुपये आहे आणि अर्धा लिटर दुधाचे किती झाले? 4 रुपये. तर मग हे 8 रुपये आणि ह्याच्या खाली लगेच आपण 4 रुपये लिहू. आता खाली दूध किती राहिलं? 1/2 लिटर. वजाबाकी करणे म्हणजे पहिल्या मोठ्या संख्येतून लहान संख्या काढून टाकणे. गणित शिकवत्या वेळेस मला अगोदर त्यांना उजळणी शिकवावं लागली, म्हणजे मी 1 ते 100 पर्यंत त्या बायकांना उजळणी शिकवली. आणि जेव्हा मी त्यांना आपली साधी शास्त्रीय पद्धत बेरीज वजाबाकी अशा प्रकारे शिकू लागले तेव्हा ते म्हणाले की मनीषा हे मला काहीच समजत नाहीये, तो आमच्या भाषेतून शिकवेल. म्हणजे मग त्यावेळेस मी काय केलं, आता आमच्याकडं काही बायका दुधाचा धंदा करतात, म्हशी राखतात, कुणी शिवण क्लास करते, कुणी हे ते काम करतात. मग त्यांच्या त्यांच्या धंद्यावरून हे पहा तुमच्याकडे गाय आहे मग तिचं दूध लिखतं, अशा प्रकारे त्यांना पूर्ण माहिती देऊन आणि ते दूध विकल्यानंतर तुमच्याकडे किती पैसे येतात, मग त्या शेजारच्याच बाईचं नाव घेऊन सांगायचं की तू तिच्याकडून ब्लाऊज शिवून आणलं होतं, मग त्यांना दिले 4 रुपये, मग त्याचे किती राहिले. अशा प्रकारे त्यांना आम्ही बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही शिकवलेलं आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाला सांगितले बुवा तुम्हाला काढते वेळेस पाटीवर किंवा बोर्डावर तुम्हाला काढायला लावलं तर अगोदर तुम्ही गोल काढायचा, पृथ्वीसारखं गोल काढायचं आणि त्यावरून पुन्हा मग तुम्हाला आता 3 काढायचं झालं, 4 काढायचं झालं, आता 3 काढायचं झाले तर तुम्ही काय करायचं, 2 गोल काढायचे आणि ती 2 गोल एकत्र जोडले पाहिजेत मध्यभागी आणि त्यानंतर 3 काढायचं असलं तर त्याची 1 बाजू मोडायची डावीकडली, जर 6 काढायचं असेल तर त्याची उजवीकडली 1 बाजू मोडायची आणि त्यावरून त्यांना असं सांग ती समजलं त्यांना. पहिल्यांदा आम्ही त्यांना चित्र दाखवतो, चित्र पाहून, कारण चित्र हा त्याचा अनुभवाचा एक भाग आहे, चित्र त्यांनी पाहिलेलं असतं आणि त्या चित्रावरून खाली त्याचं नाव आहे हे सांगितलं जातं, त्या अक्षर त्यातले अक्षरं त्यांना समजून दिली जातात आणि मग
अधूनमधून वारंवार त्या ते म्हणून घेतले जातात आणि त्याच्या खालचा जो भाग आहे तो देखील त्याच्याकडून लिहून घेतला जातो, वधून घेतला जातो आणि मग एका दिवसामध्ये एक ते दोन पाठ असे होतात. घरात एक मत गावात वावरात खत एक मत बरकत जाना पाठातील अक्षरे. प्रायमरची जी आखणी आहे ही तीन पद्धतीमध्ये केलेली आहे. या पहिल्या पद्धतीमध्ये साधारणतः त्यांना बाराखड्यांची ओळख व्हावी, 50 पर्यंतचे अंक त्यांना कळावेत. दुसऱ्या प्रायमरमध्ये साधारणतः त्यांना 100 पर्यंतचे अंक कळावेत. त्यानंतर स्वतःचं नाव त्यांना लिहिता यावं, गावाचं नाव त्यांना लिहिता यावं आणि तिसऱ्यामध्ये त्यांना वर्तमानपत्राचे ठळक मथळे वाचता यावेत. एखादं पत्र आलं असेल तर ते वाचता यावं, एखादं पत्र त्यांना लिहिता यावं आणि त्यानंतर वजन मापे पाणी कशाने आपलं तेल कशाने मोजतात, त्याच्या कपडा कशाने मोजतात, अशा पद्धतीची थोडी परिमाणांचीही व्यावहारिक जाणीव त्यांना करून देण्याचा प्रयत्न तिसऱ्या प्रायमरमध्ये आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला असं वाचून दाखवलं. आता याच्यानंतर याच्यातले अक्षर अक्षर कशाला म्हणायचं आणि शब्द कशाला म्हणायचं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे. असं एक जेव्हा अक्षर राहील म्हणजे कुठलं आता फक्त याच्यामधलं एक धरा तुम्ही असं तर हे अ म्हणजे हे एक अक्षर झालं. बाजारला कळा गेलो मग दुकानदार 50 रुपयाचा जर माल देऊन 100 रुपयाची जर ते पट्टी लिहून दिला का आम्ही उघ देणार. अडाणी होतो तेव्हा मग हे रात्रीच्या शेळताऱ्यापासून ते वाचणार आणि 50 रुपयाचा माल आहे 100 रुपये लिहून दिला म्हणून आम्ही 50 रुपये दिला. आता या शाळेमध्ये आल्यापासून झालं काय आता आपल्याला ब्रासवर आपण कामाला गेलो तर ही ब्रास 10 रुपयाला असली तर 10 रुपये आपण 2 ब्रास काम केलो तर बरोबरच ती दिल्या तर बरं, नाहीतर 15 रुपये जर दिला आपल्याला 2 ब्रासचा पगार तर त्यांना आपण भांडताय त्याला. मला 15 रुपये कसं दिलं, मी 20 रुपयाचं काम केले. या पूर्वीचे जे प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालले पण त्या प्रौढ शिक्षणाबद्दल कोणालाही आपुलकी नव्हती. हे आपले प्रौढ शिक्षण वर्ग आहेत, आपले निरक्षर बांधवांना साक्षर करायचे याबद्दल सर्वांनाच काही कल्पनाही नव्हती आणि त्याच्याबद्दल ते उदासीन होते. परंतु या मोहिमेमध्ये प्रत्येकजण यामध्ये सामील झालेला आहे, प्रत्येकाचा सहभाग आहे. सरपंचापासून मजुरापर्यंत म्हणजे शेवटच्या कोतवालापर्यंत या ठिकाणी सर्वजण सामील झालेले आहेत. एक कार्यकर्त्यांची एक सेना तयार झालेली आहे. ही सेना जे साधारण लोकमाणसातून निर्माण झालेली आहे त्यांना असं वाटतं की हा अभियान त्यांचा स्वतःचा अभियान आहे. आम्ही नेहमी त्यांना विचारतो की जिल्हाधिकारींनी सांगितलं किंवा शासनाने सांगितलं तुम्हाला म्हणून तुम्ही हा कार्यक्रम राबवता का, तर ते बोलतात नाही. कारण आम्हाला मनापासून आत्मिक समाधान मिळतो की आम्ही सामाजिक ऋण फेडायला ह्या कार्यक्रमात भाग घेत आहोत. आई वडिलांनीही जास्त प्रोत्साहन दिलं, जास्त म्हणलं तर माझ्या आजोबांनी जास्त प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले की तू 10वीपर्यंत शिक्षण शिकले आहेस तर तू 10 बाया साक्षर का करत नाहीस, 10वीपर्यंत तुला शासनानं फुकट शिक्षण दिलेलं आहे आणि तुला मग प्रत्येक वर्षाची एक बाई साक्षर करणं होत नाही का, असा प्रश्न त्यांनी माझ्या समोर टाकला. त्यावेळेस पासूनच मी घराच्या बाहेर पडले आणि ह्या मंदिरात येऊन शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच माझ्याकडे जास्त बायका येऊ लागल्या. कॉम्बिनेशन वर्क आहे, एकटा सरपंच काही करू शकणार नाही, एकटा शिक्षक काही करू शकणार नाही आणि एकटे संशोधक काही करू शकणार नाही. सगळ्यांचं इथं कॉम्बिनेशन झालेलं आहे माझ्या गावामध्ये, म्हणून मी आज या स्टेपला येऊ शकलो आणि यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळं 100% साक्षर करायला मला काही वावगं वाटणार नाही. काही लोकांना अजूनही वाटतं की हा अभियान यशस्वी होणार नाही आणि म्हणून ते सिनिकल असतात. बरेच वेळी पेपरमध्येही टीका करत असतात की अभियान फक्त पेपरवर राहील. नेहमी एक उदाहरण दिला जातो की 20 वर्षा अगोदर असं एक अभियान घेतला होता आणि त्याच्यामध्ये गाव सर्व साक्षर झाले आणि साक्षर जो गाव साक्षर झाला तर त्याचा सरपंच आला आणि त्यांनी फक्त अंगठा टेकून सांगितलं की माझा गाव साक्षर झालेला आहे. जेव्हा या संपूर्ण साक्षरता अभियानाची वाटचाल चालू असते त्यावेळेस या वाटचालीमध्ये फार मोठ्या स्वरूपात खर्चही होतो, फार मोठे परिश्रम आणि वेळ याची गुंतवणूक होते आणि मग कार्यक्रम चालत असतानाच
जर मूल्यमापनही त्याच्यासोबतच जर कार्यान्वित झालं तर यातले कमकुवतपणा कोणता आहे, दोष कोणते आहेत, चुका कोणत्या आहेत, याचा मागोवा जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत योग्य वेळी योग्य पावलं आणि उपाययोजना आम्हाला स्वीकारता येऊ शकणार नाही. तुमचं बाई नाव सांग. रूपाबाई. ते वाचावर बघ. ते काय वाचावर? बर पाठीवर लिहा. हे तुम्हीच भरले का नाही? मग किती ते 10 आणि 9 किती झाले? मग सांग तुम्हीच भरले का नाही का दुसऱ्यानं भरले का हिनं भरली? नाही ना. कागदावरती जी आकडेवारी येते त्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाहीत. तर आम्ही त्या त्या जिथं CPS आहे तिथं पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, जिथं तालुका आहे तिथं समन्वयक आहेत, जिल्ह्याच्या पातळीवरती मूल्यमापन व्यवस्था आहे आणि पूर्णपणे की एखाद्या गावामध्ये जर 10 पैकी 10 वर्ग चालू आहेत असा आकडा कागदावरती आला तर आम्ही तिथं त्यांना नाराज करत नाहीत. आम्ही पुन्हा प्रत्यक्ष त्या गावामध्ये जाऊन भेट देतो. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष म्हणजे प्रत्येक गावाला मुक्काम लावून करणे, तिथले वर्ग तपासणे, वर्गात स्वयंसेवक कशा पद्धतीने शिकवत आहे किंवा उपस्थितीमध्ये कोणत्या अडचणी आल्या तर आम्ही सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन यांना सांगून त्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक आठवडीने रिपोर्ट व्यवस्थित घेऊन ऑफिसला कळवायचा. फक्त 2 वर्ग या केंद्रामधून बंद. एक शिंदाळा आणि त्याच्यानंतर एक सोन चिंचोली आणि तुंगी येथील एक एक वर्ग बंद. शिंदाळ्याचा कोणता वर्ग बंद? 2 वर्ग बंद असण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी महिलांकडे वर्ग होता आणि हे महिला बाळंतपणासाठी गेलेले आणि त्या ठिकाणी आम्ही आता नवीन अशी स्वयंसेवकाची नियुक्ती करणार आहोत. त्याच्यामुळे वर्ग हा तात्पुरता बंद आहे. आदर्श सिच्युएशन मध्ये, आयडियल सिच्युएशन मध्ये 100% उपस्थिती असायला पाहिजे. परंतु आमच्या ह्या सर्व महत् प्रयासानंतरही आम्हाला उपस्थितीचं प्रमाण अजूनही ॲव्हरेज सांगतो मी जिल्ह्याचा 65 ते 70 वर गेलेलं दिसत नाहीये. म्हणजे आज 70% आहेत त्यांची उपस्थिती टिकून ठेवणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे वर्गात आले नाहीत त्यांना उपस्थित करणं आणि त्यांना टिकवून ठेवणं त्यांच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करणं त्यासाठी आम्ही तालुक्यात अशी रचना केलेली आहे की 4000 वर्ग चालणं अपेक्षित आहे तर आम्ही 500 स्वयंसेवक ज्यादा प्रशिक्षण दिलेले स्वयंसेवकांना. हे जे ज्यादा स्वयंसेवक आहेत हे राखीव स्वयंसेवक म्हणून काम करतील आणि मग आता हे ज्यादाचे जे प्रयत्न आम्हाला करायचे आहेत त्यावेळी हे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि हे राखीव स्वयंसेवक किंवा ज्यादा पर्यायी स्वयंसेवक आहेत या पर्यायी स्वयंसेवकाचा उपयोग आम्हाला यावेळी करून घेऊन ठरलेल्या मुदतीमध्ये आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. जरी आपला आपण 100% साक्षरता गाठू शकलो नाही कारण शेवटी तो एक आकडा आहे. 100% गाठणं प्रत्येक माणसाला 250,000 निराक्षर आहे तो गाठणं काय एवढं सोपं नाही. प्रयत्न करणं महत्वाचं आहे पण त्यातल्या त्यात प्रत्येक गावात जी दलित वस्ती आहे, जे कमजोर वर्ग आहे त्याच्यामध्ये जर हा कार्यक्रम आपण रुजवू शकलो आणि त्या कार्यक्रमाबद्दल उत्साह वाढवू शकलो तर अर्धा युद्ध आपण जिंकलो. शासकीय कार्यक्रमामध्ये आपण पगार देऊन उद्दिष्ट देऊन कार्यक्रम पूर्ण करत असतो आणि वर्षाच्या शेवटी 100% आपला उद्दिष्ट गाठला गेला असं आपण घोषित करतो. या कार्यक्रमामध्ये असं कुठल्याही प्रकारच्या घोषणा करता येत नाही आपल्याला कारण हे सर्वांचे माध्यमातून साकार करायची अशी एक अभियान आहे. ज्या गावामध्ये बरेच लोक सुशील नियोजन चांगलं झालेलं आहे, ग्रामीण शिक्षण समिती नेमलेली आहे, तिथले हेडमास्तर चांगले आहेत, शिक्षक वर्ग उत्साही आहे, पुन्हा चेअरमन चांगले आहेत, पोलीस पाटील, सरपंच हे लोक उत्साही आहेत आणि सुशिक्षित, त्यांना वाटतं की आपलं गाव चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालं तर आपल्या गावचं नाव लौकिक होईल हे ज्यावेळेस त्यांना वाटलं त्यावेळेस त्या गावचं चांगला कार्यक्रम. ज्या ठिकाणी लोकच एकमेकात नाहीत त्यामुळे तिथलं कार्यक्रम यशस्वी होत नाही. दर आठवड्याला एक मीटिंग घेतो दोन्ही शाळेचे लोक, सर्व ग्रामस्थांचे शिक्षण समितीचे सदस्य, प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे वर्गणी काढतो दर आठवड्याला आणि त्याचं जे कलेक्शन होतं 400 ते 500 रुपये त्यातून आम्ही ह्या वर्गांना जे जे साहित्य उपलब्ध करून द्यायचं ते देतो. दुसरं, जो वर्ग पहिला येईल त्याला 500 रुपये बक्षीस, जो वर्ग दुसरा येईल त्याला 300 रुपये बक्षीस, जो वर्ग तिसरा येईल त्याला 200 रुपये बक्षीस, या वर्गांनाही बक्षीस आम्ही ठेवले आहेत पंचायत मार्फत आणि आमच्या गावकऱ्यामार्फत. वास्तविक म्हणजे हा जो उत्साह आहे हा उत्साह नक्कीच आपल्याला यशाकडे नेईल याची आज या दिंडीवरून किंवा उत्साही निरक्षराकडून आज दिसून आलेलं. त्याच्याकरता एक आपण आपल्या संसारातलं एक गाणं आहे
एखादा सळका जनावर असेल किंवा गाय असेल किंवा बैल असेल तर एखाद्या चांगल्या बैलाबरोबर त्याची जोड घालतो आपण. त्या चांगल्या बैलाला वंगळा बैल बाजूला घेऊन जात असताना चांगल्या मार्गाकडे नेणारा बैल तो आपल्या आपल्या जोड घातल्यानंतर त्या मार्गातून जाईल. एकदा तिची आवड जर निर्माण झाली तर तो आपोआप शाळेत येत जाईल. कारण त्याला हे शिकल्यामुळे आपल्याला काहीतरी मिळालंय. कारण आयुष्यभर माणूस हा विद्यार्थीच असतो, त्याला आयुष्यभर शिकावं असं वाटतंय काहीतरी आणि तो शिकतच राहील. त्यांचं नावच ठेवलेलं आहे स्वयंसेवक, म्हणजे स्वतःहून मी सेवा करतो असे त्याचं ठरलेलं. याबद्दल आता बऱ्याचशा गावातील लोकांना माहिती झालेली आहे किंवा खरोखरच हे राष्ट्रीय काम आहे आणि हे विनामूल्य हे काम चालत आहे. कुठला याला मोबदला नाही, कुठलं मानधन वगैरे काहीच नाही. अभियानामुळे ग्रामीण भागामध्ये सगळ्यांनी शिकलं पाहिजे असं एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. धरण आता जे निरक्षर प्रौढ आहेत त्यांना तर वर्गामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही करीतच आहोत, पण एक अतिशय चांगली घटना या मोहिमेमुळे घडली ती ही की जे निरक्षर प्रौढ जोडपी आहेत त्यांची जी मुलं आहेत शाळेमध्ये जाणाऱ्या वयोगटाची मुलं त्या सर्व मुलांना ते आता शाळेमध्ये पाठवायला लागलेले आहेत. हा कार्यक्रम केवळ ह्या वर्षापुरता घेऊन चालणार नाही आणि आज जे 15 ते 35 वयोगटामध्ये आहेत केवळ त्यांनाही साक्षर करून चालणार नाही. यापुढे निरक्षरांची संख्या शून्यापर्यंत कशी आणता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. आम्ही आपला कैसा कसा आम्ही आम्हाला आम्ही बायकांना पण आम्हाला आम्हाला आबला म्हणतात. सर्व सगळे घर आमचे आम्ही मग आम्हाला आबला कैसा. एकदा साक्षर झालेले हे निरक्षर बांधव ह्यांची साक्षरता कायम टिकविण्यासाठी प्रत्येक गावी जनशिक्षण निलयमन केंद्र उघडायला पाहिजे, शासनानं मदत करायला पाहिजे, दररोज ते उघडलं पाहिजे, प्रेरक नेमले पाहिजेत आणि याद्वारे त्यांना वाचनाची सवय लागली पाहिजे. त्यांच्या व्यवहारातल्या गोष्टी त्यांना छोट्या छोट्या तिथं वाचायला मिळायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या व्यवहारामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. गावामध्ये विविध स्तरावर पुढचा एक आमचा असा टप्पा आहे पोस्ट लिटरसीमध्ये की विशेषतः महिलांसाठी की श्रमिक विद्यापीठ जे औरंगाबाद आहे यांच्यामार्फत त्यांना स्वयंरोजगार वगैरे करण्यासाठी विविध स्तरावर त्यांनाही आम्ही पुढे प्रशिक्षण देणार आहोत. अगदी मफत आहे ते सुद्धा. त्यानंतर त्यांना जाणीवजागृती यावी म्हणून विविध स्तरावरची माहिती बुकलेट्स आम्ही तयार करूनही त्यांना देणार आहोत. विशेषतः आरोग्य असेल, जलसंवर्धन असेल, अशा विविध माहिती दिल्यानंतर त्यात त्यांना नेहमी यशस्वी आणि गोडी लागेल आणि ते कार्यरत पुढे राहू शकतील. इथे दोन कुटुंब दाखवले, एक छोटा आणि एक मोठा. हे मोठा आणि हे छोटा. तर हे लहान असल्यामुळे यांना शिकायला पाठी मिळते आणि हे मोठं कुटुंब असल्यामुळे यांना म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा काहीच पूर्ण होत नाही आणि लहान असलं तर ते अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पूर्ण होतात. आणि ज्या ठिकाणी म्हणजे दोघं नवरा बायको आणि दोन मुलं असले तर म्हणजे त्यांना अंगाला व्यवस्थित कपडा, खायला अन्न, शिकायला सर्व साहित्य मिळतं. तरी आता कुटुंब नियोजन कुठलीही समस्या असू द्या, ते शेतीचा विकास असू द्या, सिंचनाचा विकास असू द्या, दुष्काळ असू द्या, त्या प्रत्येक समस्यावर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून कार्यक्रम राबवलेले आहेत आणि एवढे पैसे आणि एवढे कार्यक्रम असूनही ते समस्या तिथेच आहेत, त्याच परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी आपण चुकत आहोत आणि ते कुठे चुकतोय तर जोपर्यंत आपण लोकांचा सहभाग ह्या कार्यक्रमात 100% रीतीने घेऊ शकत नाही तोपर्यंत कुठलेही विकासाचे कार्यक्रम आपल्याला यशस्वीपणे पार पाडता येणार नाही. असं जर आपल्याला नोंदवून घ्यायचं असेल तर त्यांनी साक्षर होणे आवश्यक आहे. अज्ञान घालवले पाहिजे म्हणतात पण अज्ञान काही जात नाही. आमची गरिबी हटवली कोण? आमचा अन्य दूर करील कोण? आपले आपणच दुसरे कोण? हे अक्षर एक हथियार आहे आणि याचा वापर आमच्यासारखे शिक्षित लोकांनी खूप करून घेतलं. आम्हाला पद्धत माहित आहेत आपल्या मुलाला कसं शिकवावं, कुठं पाठवावं, प्रवेश कसं मिळवावं, त्या लोकांना माहीत नाही. हे साक्षरता त्यांच्यापर्यंत पोहोचली तर हे अक्षराच्या हत्यार त्यांच्या हातात येणार आणि ते त्याचा वापर करतील उद्या आणि त्याचा फायदा त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी ते करून घेणार आहेत. ही खऱ्या अर्थानं साक्षरतेची लढाई ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
साक्षरतेची लढाई खरं पाहता आत्मनिर्भर स्वयंनिर्भर आणि स्वावलंबनाची लढाई आहे. साक्षरतेची लढाई खऱ्या अर्थानं लोकशाही बुलंद करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि साक्षरतेची लढाई ही खऱ्या अर्थानं आर्थिक दारिद्र्य रोगराई अज्ञान अंधश्रद्धा या सर्व प्रश्नांना छेद देण्याच्या प्रश्नांची लढाई आहे. मी रात्रीच्या रात्रीच्या शाळेला जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. सख्या सजनाचे मी नाव लिहिते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रायाचे माझ्या नाव जे भूकसी मी. रायाचे माझ्या नाव जे भूकसी मी. प्रीतीच्या आमच्या गुज सांगू कसी. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. सख्या सजनाचे मी नाव लिहिते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये शिकाया मी जाते. रात्रीच्या शाळेमध्ये.